विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. प्रफुल्ल पटेलांचे दाऊद आणि त्याच्या हस्तकाशी संबंध आहेत आणि त्यामुळे मलिकांप्रमाणेच प्रफुल्ल पटेलांबाबत सुद्धा तुमच्या तीव्र भावना आहेत का, असा सवाल अंबादास दानवे आपल्या पत्रातनं उपस्थित करतायत. पटेलांचे दाऊदशी संबंध, फडणवीसांची भूमिका काय, नवाब मलिकांबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. पण प्रफुल्ल पटेलांनी अलीकडे गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली, गोंदिया विमानतळावर पंतप्रधान मोदींचंही स्वागत केलं. याच पटेलांचे दाऊद आणि त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत. दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेलांनी आर्थिक व्यवहार केल्यानं ईडीनं पटेल यांची संपत्ती जप्त केली. मलिकांबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत तशाच भावना प्रफुल्ल पटेलांबाबत आहेत का, याचा खुलासा आपल्याकडून होणं गरजेचं आहे. जे आरोप प्रफुल्ल पटेलांवर होत आहेत त्याबद्दल काय म्हणणं? केले ना, मीच केले तर आता त्याला काय म्हणायचं? मी आरोपच केले ना त्याचे. आता तुम्ही विचारा सरकारला, मला काय. ते म्हणतात की यावर मी विधान भवनामध्ये येऊन म्हणे प्रफुल्ल पटेल यांनी. ऐकू ना विधान भवनात काय सांगतात, बघूया. अंबादास दानवेंनी एक पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे का तुम्हाला नवाब मलिक चालत नाही, मग प्रफुल्ल पटेल कसे चालतात? असं आहे, माझ्याबद्दल ज्यांना जाणच नाही आहे त्यांना म्हणजे मला उत्तर द्यायची काही गरज नाही आहे. माझ्याबद्दल जे काही उत्तर द्यायचं होतं ते खुद्द शरद पवारांनीच माझ्याबद्दल पूर्वी सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या रेकॉर्ड मधून काढा आणि मग तेच तुम्ही चालवा. तुमचे संबंध, अरे बाबा माझे कुठले संबंध, माझ्या अरे नाना पटोले की असे लोक काही ना काही बोलणारच ना, ते आता हताश झालेले आहे.